2019 विधानसभेमध्ये ही मुंडे विरुद्ध मुंडे लढत असेल, यामुळे एक सगळ्यांचं लक्ष तर आहे, काय नेमकं महत्त्व या लढतीचं? इथले जे स्थानिक प्रश्न आहेत परळीचे, ते या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. गेले 5 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, पण इथले जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटलेलेच नाही आहेत. साधा परळीचं बसस्थानकाचा प्रश्न घ्या, त्याचं डांबरीकरण होऊ शकलं नाही. परळी आंबेजोगाई रस्ता घ्या, 2 वर्ष काम रखडलेलंच आहे. इतके लोक म्हणजे नागरिक इथे हालापेष्टा सहन करत आहेत, दररोज जीवघेणी लढाई त्यांची सुरू आहे, पण पुढाऱ्यांचं इथल्या स्थानिक प्रश्नाकडे लक्षच नाही आहे. त्यामुळं हे प्रश्न या निवडणुकीमध्ये खूप चर्चिले जाणार आहेत. वान नावाचा प्रकल्प आहे परळी शहरासाठी पाणी पुरवठा करणारा, कधी नव्हे ते 40 वर्षात यंदा कोरडा पडला तो. त्या जेव्हा पावसाळा गेल्या वर्षी संपला त्यावेळी या प्रकल्पामध्ये अर्धा म्हणजे अर्धा हे होतं प्रकल्प भरलेला होता, पण हा पाणी प्रचंड प्रमाणात उपसलं गेलं, त्याकडे कुणी दुर्लक्ष केलं, सगळ्यांचं दुर्लक्ष झालं. त्यामुळं परळीकरांना कधी नव्हे ते गेल्या 40 वर्षात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला. आणि आता तर हा प्रकल्प कोरडा आहे, पाऊस नाही आहे. परळी शहराच्या लगत सोनपेठ तालुक्यामध्ये खडका नावाचा एक बंधारा आहे, ज्यातून परळी वीज केंद्राला पाणी होतं मिळतं. ते पाणी जर परळी शहराला मिळालं तर परळीकरांची म्हणजे 1.5 लाख लोकसंख्येच्या परळीकरांची तहान भागणार आहे. पण या प्रश्नाकडे म्हणावं एवढं इथल्या स्थानिक पुढाऱ्यांचं लक्ष नाही. म्हणजे स्थानिक जे प्रश्न आहेत, पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील, याकडं आक्रमकपणे राज्यामध्ये प्रतिनिधित्व करणारे हे जे मंडळी सगळी स्थानिक प्रश्नावर आक्रमक होताना दिसत नाही, याची खंत इथल्या लोकांना. तुम्ही म्हणताय की हे सगळे स्थानिक मुद्दे आहेत आणि हे या निवडणुकीमध्ये महत्वाचे ठरणार आहेत, पण 2 महत्वाचे नेते याच परळीतनं येतात. म्हणजे एक तर राज्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि दुसरे म्हणजे राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत. इतकी 2 मोठी पदं, इतकी 2 मोठी नावं जेव्हा परळीतनं येतात त्यावेळेस लोकांना हेच वाटतं की परळीकरांच्या समस्यांना वाचा फुटेल आणि त्यांच्या समस्या सुटतील. मग हे दोघही जण या समस्या सोडवण्यामध्ये आणि परळीचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. वैशिष्ट्य गेल्या अनेक वर्षापासूनच परळीचं विकास कामापेक्षा राजकारणातच खूप वेळ मोठा जातो आणि मराठवाड्याचं राजकारणाचं हे केंद्रच होऊन बसलेलं आहे. यामुळं काय होतं, हे विकास प्रश्न दुर्लक्षित राहतात. परळी एवढं तीर्थक्षेत्राचं गाव आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे, आणि इथं रस्त्यावर गटाराच्या कडेला बसून भाजीपाला विकला जातो, एवढं दुर्दैव या शहराचं. आपण पाहिलं विकास कसा झालेला आहे, रस्त्याचे पाहिले परिस्थिती काय आहे ते. आपण राज्याचे 2 दिग्गज नेते असून तिथं काही उपयोग नाही आहे, कुठला विकास नाही आहे, फक्त कागदात विकास येतो, आराखडा केला जातो, काय आपण पाहू शकतात ना की ते कसला आहे. ते अत्यंत दुर्भाग्य झालेले आहे, कुठली स्वच्छता नाही आहे, कुठल्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, कुठलं नियोजन नाही आहे. राज्यातील सत्ता एका पक्षाची आहे आणि परळी नगर परिषद चालवणारी जी आहे तिथली सत्ता दुसऱ्या पक्षाची आहे, त्यामुळे आपण जर निधी दिला तर त्याचं सर्व आपोआप ज्यांची सत्ता आहे त्यांना जात आहे, त्यामुळे निधी देताना सुद्धा अशा अडचणी निर्माण होतात. पण अनेकदा हेही बोललं जातं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर एकच पक्षाची सत्ता असेल तर मग सगळ्या गोष्टी सुकर होतात. या अगोदर जेव्हा राज्यामध्ये एकाची सत्ता होती, केंद्रामध्ये दुसऱ्याची सत्ता होती, त्यावेळेस अनेकदा बोललं गेलं की असं कसं, मग आम्हाला निधी मिळत नाही, हे मिळत नाही. आता सगळीकडे भाजप आहे, नगर परिषदेत नाही आहे, इकडे नाही आहे, कारण की इकडे ही राष्ट्रवादीच्या हातात आहे. तुम्ही म्हणताय की हा इगो इश्यू आहे, हे इगो टसल आहे की काय? तसं पाहिलं तर विकासाची व्याख्याच मागच्या 25 वर्षापासून परळी मतदारसंघावजी बिंबवली गेली. केवळ रस्ते, नाल्या आणि एखादं सभागृह बांधणं किंवा त्यासाठी अब्जावधी रुपयांचा निधी आणणं म्हणजे विकास नाही आहे या भागातील. पण तो निधी आणून त्याचा वापर होतोय का आणि ते पैसे जातात कुठे, हा पण संशोधनाचा विषय की आलेला निधी आता योग्य प्रकारे वापर होतो का, झालेले रस्त्याचे कामं दर्जेदार होतात का, हा तर मुद्दा राहिला बाजूला. परंतु या विकासा रस्ते आणि नाल्यांच्या व्यतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी परळी मतदारसंघ म्हणा, बीड जिल्ह्यात म्हणा, एखादा मोठा प्रोजेक्ट मागच्या 5 वर्षात येऊ शकलेला नाही. उलट उलट या ठिकाणी एकमेव रोजगाराचं जे साधन आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, त्या ठिकाणी 10,000 आसपास रोजगार निर्मिती होत असते. परंतु मागच्या 3-3.5 वर्षापासून हे औष्णिक वीज निर्मिती केंद्र बंद आहे, त्यामुळे रोजगाराची संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे रोजगार निर्मितीची ती ठप्प झालेली आहे. त्या संदर्भात हे दोन्ही नेते काही प्रयत्न करतात. महाविकास कसला, महाविकास नेमका होतोय कोणाचा आहे? एकीकडे आपण बघतोय की औष्णिक वीज प्रकल्प जो आहे ते विद्युत केंद्र बंद पडलेलं आहे, दुसरीकडे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे, बेरोजगारी वाढती आहे, स्थलांतराचा प्रश्न आहे, मुलं इकडे शिकून बाहेर कामं करायला जातात, मग विकास होतोय कोणाचा, विकासाच्या नावाखाली मग घडतंय काय? विकास ही एक म्हणजे अशी संकल्पना झालेली आहे की जी कुठली तरी एक अज्ञात गोष्ट आहे आणि ती कधीतरी अस्तित्वात येईल असा लोकांना आशावाद आहे.
परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये नियोजनशून्य विकासामुळे, नियोजनशून्य कामामुळे इथं एकतर बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, शाश्वत शेतीच्या इथं सुविधा नाही आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की देशामध्ये नेगेटिव्ह वोटिंग असलेला म्हणजे एक पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. लोक हुशार आहेत, परंतु इथले राज्यकर्ते किंवा इथले सगळी व्यवस्थाच एकूण सगळी अपयशी ठरलेली आहे, हे एक इथलं दुर्दैव आहे. नाही, राजकारणातच खूप वेळ वाया चालला. 5 वर्षात एकही परळीत प्रकल्प आला नाही. साहेब गोपीनाथरावजींनी जी पंचतारांकित औद्योगिक वसाहत परळीसाठी मंजूर केली, गेल्या 10-5 वर्षात ती होऊ शकली नाही. म्हणजे युवकांचा केवळ राजकारणासाठी वापर केला जातो. इथं त्यांना रोजगार मिळावा, ते स्वावलंबी व्हावेत, स्वतःच्या पायावर उभे राहावेत, त्यासाठी काहीच नाही, असं दृष्टीच नाही इथल्या. म्हणजे राजकारण इतका वेळ वाया चालला आणि सगळ्या ह्या पिढीचा वापर फक्त राजकारणासाठी व्हायला लागला, ही एक मोठी शौकांदी काय परळीची. फक्त परळीचं राजकीय दृष्ट्या विकास हा जास्त प्रमाणात दिसतोय मला, कारण आजची तरुण पिढी आहे त्यांना रोजगार तर उपलब्धच नाहीये, म्हणून आपोआप तरुण पिढी काय होतीये, राजकारणात घुसतीये. आणि राजकारणात त्यात काय, मग त्यात सगळा विकास राहून जातोय. एक तर इथे आहे सत्ता, बहीण भावांचा विषय होतो. राजकीय दृष्ट्या विचार केला तर बहीण भावांवर येतं. एक तर सत्ता सुरू होतीये परळीत, नगरपालिकेचा विचार केला जातो, नगरपालिका एकाच्या हातात आणि दिल्लीत सत्ता एकाच्या हातात. मग आपण विचार केला तर मग दोन्ही हात दोन्ही भाग वेगवेगळे पडतात आणि परळीचा विकास कुठेतरी खुंटला जातो. मग असा विचार करून या सगळ्या एकमेकांच्या नात्यात किंवा कुठल्याही राजकीय गुंत्यात परळीचा विकास अगदी शून्यावर येऊन पोहोचलाय. म्हणजे आजच्या आपल्या आमदारांना या 5 वर्षामध्ये जी मूलभूत सुविधा जनतेला द्यायच्या आहेत तो विचार कुठेच नाही उरत आहे. तो विचार आत्ता आमदारांच्या डोक्यात कुठेच नाहीये. मग आपण झालेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा येणाऱ्या काळात तरी आमदार असा नसावा आणि आमदारांनी या गोष्टी करू नयेत, हा प्रश्न कुठेतरी प्रत्येक वेळी जनतेच्या मनात आहे. पण इकडे खऱ्या अर्थानं विकासाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा ठरतो की भावनिक मुद्दा परळीमध्ये महत्वाचा ठरतो? कारण जसं मी सुरुवातीला म्हणालो की परळी आणि बीड म्हटलं की गोपीनाथ मुंडेंचं नाव येतं, आणि गोपीनाथ मुंडेंसारखा एक मोठा नेता जेव्हा डोळ्यासमोर येतो त्यावेळेस लोक हे भावनिक मुद्द्यावर मतदान करतात. गोपीनाथ मुंडेंसोबत इथल्या जनतेचं भावनिक नातं होतं आणि त्यांनी ते भावनिक नातं असून पण राजकीय दृष्ट्या पण परळीचा विकासासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत, पण तेव्हा त्यांच्या हातात सत्ता नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात. आणि आत्ता जेव्हा त्यांना त्यांच्या पक्षाला सत्ता आली आहे आणि परळीचा कुठेतरी विकास होण्याची वेळ आली आहे, तर ती कुठेतरी कमी पडत आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टीचा या ठिकाणी तयार केल्या जात नाहीत, फक्त त्याच्यासाठी बजेट मात्र फार मोठं आणलं जातं. आज जर आपण पाहिलं तर परळी नगरपालिका महाराष्ट्रामध्ये 2ऱ्या क्रमांकाला आहे, एवढं बजेट परळी नगरपालिकेला आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला पंकजाताईनं जिल्ह्यासाठी सगळ्यात जास्त निधी हा आणलेला आहे. पण हे असं असताना विकास कुठं आहे? विकास फक्त कागदावरच. ॲक्च्युली ज्या कामासाठी निधी सँक्शन केला जातो, प्लॅन केला जातो, किंवा ते काम कागदपत्री प्लॅन केलं जातं, पण वास्तवात असं प्लॅन केलेलं काम परळीकरांना कुठेहीच दिसून येत नाही. किंवा तुम्ही पाहिलं असेल, परळीकर तर नित्यनियमाने पाहतात की ज्या ज्या घोषणा झाल्या, किमान एखादा प्रोजेक्ट आमच्याकडे 100 कोटीपेक्षा खालचा नसतोच. म्हणजे पूर्वी कामं लाखात जी व्हायची ती आता आमच्याकडे 100 कोटी, 200 कोटी, 250 कोटी अशा फिगर आहेत. मग ॲक्च्युली 250 कोटी, 200 कोटी खर्चलेलं काम दिसायला हवं. माझे जे काही मित्र परळीचं नाव ऐकून, धनंजय मुंडे असतील, पंकज पालवे असतील किंवा गोपीनाथरावजी मुंडे यांची परळी म्हणून जे लोक परळीकडे बाहेरनं पाहतात, त्यांना ॲक्च्युली परळीत आल्यास परळीची स्थिती काय आहे हे लक्षात येतं, जसं आज तुमच्या लक्षात आलं. पवन मुंडे म्हणतायत, आता यांना कसं उत्तर द्यायचं तुम्ही ठरवा. पवन मुंडे म्हणतात की वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी ताईंनी 133 कोटी आणले हे विसरू नका. पंकजाताईंनी रस्त्यांसाठी अगोदर 5 कोटीतून दर्जेदार कामं केली आणि नंतर आणलेले 25 कोटी हे पण लक्षात राहू द्या. आता हे आकडे आहेत, या आकड्यांचं काय करायचं खरंच? आता हे जर 133 कोटी आले तर मग काय होणार आहे? यापूर्वीही राज्य सरकारच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासासाठी लाखोचा निधी आला, तो कुठे गेला? काय विकास कामं झाली हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे या विकास योजनेचं काय होणार हा नागरिकापुढं प्रश्न आहे. मागच्या 5 वर्षात आत्ताच्या आमदारांचं काम पण पाहिलेलंच आहे, म्हणून एखाद्या वेळी भावाच्या हातात सत्ता जाण्याचे पण चान्सेस आहेत. पण आत्ताचे जे आकडे आपण पाहतोय, जे परळी विकासासाठी किंवा परळीतल्या कुठल्याही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आमदारांनी आणलेत, तोही विचार केला तर सांगता नाही येत. बहिणींकडे पण सत्ता जाऊ शकते. ही लढत तशी महत्वाची आहे, पण याला भावनिक किनार जोडणं माझ्या मते चुकीचं आहे.
तुम्ही दोन पक्षाचे दोन दिग्गज नेते आहात, एक मंत्री आहे, एक विरोधी पक्षनेता आहे, तर यांनी आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवावी, त्यांनी इथं भावनिक न होता स्थित प्रज्ञासारखं या मतदानाला तोंड द्यावं असं मला वाटतं. पण एकीकडे भावनिक आव्हानं केली जातात, दुसरीकडे आरोप केले जातात. पंकजाताई या गोपीनाथ मुंडेंच्या नावावरती आपली मतं मागतात, आणि दुसरं म्हणजे धनंजय मुंडेंचं राजकारण हे पंकजा मुंडेंवर आरोप करून झालेलं हे ते आरोप करतात. हे त्यांच्या सभांमधले सुद्धा तेच मुद्दे असणार आहेत. पळवी मतदारसंघाचा इतिहास पाहता, पंकजाताई 2009 प्रथम आमदार म्हणून या भागातून निवडून आल्या, त्यावेळेस त्यांचं मताधिक्य हे 40,000 होतं. त्याच्यानंतर 2014 गोपीनाथराव मुंडेंचं निधन झाल्यानंतर भावनिक लाट जी काही होती संबोधली जात होती, त्या भावनिक लाटेतही ते मताधिक्य घटून ते 26,000 आलं 2014. आणि त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजाताईंच्या भगिनी प्रीतमताई ह्या म्हणजे स्थानिक उमेदवार असताना पळवी मतदारसंघाचा विचार केला तर तेच मताधिक्य 18,000 आलेलं आहे. आणि हीच पंकजाताईसाठी एक थोडीशी धोक्याची घंट आहे. आणि मागच्या 5 जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, मग नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ह्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. पंकजाताईंना त्यामध्ये कुठलंही यश आलेलं नाही, यामुळे ही जी परिस्थिती जर कायम राहिली तर मग तुम्ही म्हणताय की ही धोक्याची घंटा आहे पंकजा मुंडेंसाठी. परळीच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य वातावरण एक असतंय, आणि शेवटच्या क्षणी एक परळीची एक जादूची कांडी असते, आणि ती गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून सुरू झालेली ही जादूची कांडी. वातावरण एक असतंय, लोक चर्चा एक करतात, हे निवडून येणार हे खात्रीनं सांगतात, आणि जेव्हा निकाल लागतो तेव्हा दुसराच निकाल लागलेला असतो. ही जेव्हा ही जादूची कांडी 2 अगोदरपासून फिरते त्यावेळी सगळं चित्र बदलून टाकते.